मुलं मोठी होतील तशी पालकांच्या सगळ्यात मोठा प्रश्न समोर असतो तो म्हणजे आपल्या मुलांना शाळेत कोणत्या पाठवायचं आधी तर पालक आपापल्या एरियामध्ये कुठल्या चांगल्या आहे, शाळा आहेत कुठल्या शाळेत किती फी आहे आणि कुठल्या शाळेचं किती मोठं नाव आहे यावर ठरवतात की आपला मुलगा किंवा मुलगी या या शाळेत जाणार त्यात आता फॅड वाढलंय ते इंटरनॅशनल स्कूलचं फी बीची काही चिंता न करता पालकांना आपल्या मुलांना इंटरनॅशनल स्कूलमध्येच घालायचं असतं पोरांच्या एज्युकेशन लोनला हल्ली शाळेपासूनच सुरुवात दे। होते त्यात अशी ही एक बातमी वाचण्यात आली की पुण्यात म्हणे सगळ्यात मोठ्या इंटरनॅशनल सेटअप होणार आहे तर आज आपण इंटरनॅशनल स्कूल विषयी समजून घेऊ त्यांच्या शाळेत नेमकं काय का वेगळं शिकवतात सुट्ट्या आणि सिलेबसचा पॅटर्न काय असतो आणि आपल्या आप भारतीय शाळा आणि इंटरनॅशनल स्कूल्स स्कूल मधला नेमका फरक काय आहे नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय मुळात इंटरनॅशनल स्कूल माहिती समजून घेण्याआधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या एसएससी बोर्डाप्रमाणे सीबीएसई आणि आयसीएसई ही बोर्ड सुद्धा नॅशनल स्कूलचा एक भाग आहे एसएससी म्हणजे आपलं स्टेट बोर्ड सीबीएसई म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एड्युकेशन म्हणजे केंद्रीय बोर्ड आणि आयसीएसई बोर्ड म्हणजे इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एड्युकेशन खूप लोकांचं या बाबतीत कन्फ्युजन असू शकतं की ही बोर्ड्स इंटरनॅशनल स्कूल अंडर येतात पण तसं नाहीये ही तीनही बोर्ड भारतीय शाळांच्याच अंडर येतात आता इंटरनॅशनल स्कूल्सवर भारतीय शाळांमधला आणि इंटरनॅशनल शाळांमधला सगळ्यात महत्वाचा फरक आहे तो म्हणजे भारतीय शाळांमध्ये पुस्तकी शिक्षणाला अधिक महत्व आहे आणि इंटरनॅशनल मध्ये प्रॅक्टिकल लर्निंगला शिवाय मुलांचा कल कशात आहे हे ओळखून त्यांना त्यांच्या दृष्टीने जे शिक्षण योग्य ठरेल तेच शिक्षण देण्यावर इंटरनॅशनल स्कूल्सचा अधिक फोकस असतो शिवाय पुस्तकी ज्ञानावर जास्त भर नसल्यामुळे मुलांना वेगवेगळी कल्चर्स वेगवेगळ्या कला इतर सामाजिक आणि वैज्ञानिक उपक्रम या गोष्टी एक अभ्यासाचा भाग म्हणूनच शिकता येतात इंटरनॅशनल स्कूल्समध्ये भाषा कला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिझाईन टेक्नॉलॉजी फिजिकल एज्युकेशन जनरल नॉलेज गणित विज्ञान असे विषय शिकवले जातात थोडक्यात थिअरीवर जास्त फोकस न करता स्किल्स डेव्हलप करण्यावर त्यांचा जास्त फोकस असतो भारतीय शाळांमधला आणि इंटरनॅशनल शाळांमधला दुसरा मेन फरक म्हणजे इंटरनॅशनल स्कूल्समध्ये शिकवल्या जाणाऱ्या परकीय भाषा इंटरनॅशनल मध्ये फ्रेंच जर्मन जॅपनीज स्पॅनिश या भाषा मुलांना लहान वयापासूनच शिकवल्या जातात लहान वयातच एखादी वेगळी आणि नवीन भाषा शिकण्याचा मुलांना आपली आकलन शक्ती वाढवण्यासाठी बराच फायदा होतो भारतीय शाळांमध्ये जनरली फॉरेन भाषा शिकवल्या जात नाहीत आणि जिथे शिकवल्या जातात तिथे त्या शिकवायला पण फार उशिरा सुरुवात होते त्यामुळे सुद्धा पालकांचा आपल्या मुलांना इंटरनॅशनल स्कूल्समध्ये शिकवण्याकडेच अधिक कल असतो तिसरा फरक सांगायचा म्हणजे इंटरनॅशनल शाळांमधल्या फॅसिलिटीज आणि तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर इंटरनॅशनल शाळांमध्ये स्विमिंग पूल अँपी थिएटर फुटबॉल ग्राउंड स्मार्ट म्हणजेच डिजिटल क्लासरूम्स या सगळ्या सुविधा पुरवल्या जातात नोएडाच्या एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये तर प्रायमरी आणि प्री प्रायमरीच्या मुलांसाठी वेगवेगळ्या लायब्ररीज आणि स्विमिंग पूलची सोय केलेली आहे तसंच या शाळेतल्या लॅबोरेटरी सुद्धा गणित कम्प्युटर सायन्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या विषयांसाठी वेगवेगळ्या आहेत चौथं सांगायचं म्हणजे आपण ज्या स्मार्ट क्लासरूम विषयी बोललो तो इंटरनॅशनल स्कूलचा महत्वाचा भाग आहे इंटरनॅशनल स्कूलमधल्या क्लासरूम स्मार्ट असतात म्हणजे काय तर डिजिटल असतात मुलांना जे काही शिकवलं जातं ते प्रोजेक्टरवर पीडीएफ आणि च्या माध्यमातून शिकवलं जातं या छोटी छोटी ॲनिमेशन्स आयकॉन्स ग्राफिक्स या सगळ्या टेक्निकल गोष्टींचा वापर मुलांना शिकवताना करण्यात येतो यामुळे मुलांना कॉन्सेप्ट समजणं सुद्धा सोपं होतं आणि नवनवीन गोष्टी शिकण्यात मुलांचा इंटरेस्ट डेव्हलप होतो एरवी बरेचदा मुलांचा अख्खा वेळ नोट्स उतरवून घेण्यात जातो त्यामुळे त्यांचा विषय समजून घेण्यावर जास्त लक्ष राहत नाही पण स्मार्ट क्लासमध्ये तसं होत नाही जी काही नोट्स आणि प्रेझेंटेशन्स असतात ती नंतर डायरेक्टली मुलांना पाठवली जातात थोडक्यात या स्मार्ट क्लासरूमचा उपयोग मुलांचं कॉन्सन्ट्रेशन इमॅजिनेशन आणि कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी होतो पाचवा फरक सांगायचा सा म्हणजे इंटरनॅशनल शाळांमधली मुलांची संख्या आपल्या भारतीय शाळांमधली प्रत्येक क्लासमधली संख्या साधारण पन्नास ते साठ मुलांची असते पण इंटरनॅशनल स्कूलच तसं नसतं वर्गातल्या मुलांची संख्या जितकी कमी ठेवता येईल तितकी कमी ठेवण्यावर त्यांचा अधिक भर असतो यामुळे शिक्षकांना त्यांच्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करणं सोपं होतं इंटरनॅशनल स्कूल्समध्ये इंडिव्हिज्युअल लर्निंगला जास्त महत्व दिलं जातं सहावा हायलाइट करण्यासारखा पॉइंट म्हणजे इंटरनॅशनल स्कूल्स मधले शिक्षक इंटरनॅशनल शाळांमध्ये जे शिक्षक शिकवतात ते अनेक शहरातून राज्यातून किंवा देशातून आलेले असतात वेगवेगळ्या भागातून आल्यामुळे शिक्षकांकडे मुलांना सांगण्यासाठी खूप प्रकारच्या गोष्टी आणि अनुभव असतात आणि या गोष्टींचा मुलांवर बर इनडायरेक्टली बराच परिणाम होत असतो मुलांचा वेगवेगळ्या भागातल्या अनेक गोष्टींशी संबंध येत राहतो आणि मुलांचा आवाका वाढतो आणि इंटरनॅशनल शाळांबद्दल सातवी आणि खूप महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या मुलांना जगभरातल्या परदेशी विद्यापीठांमध्ये सहज प्रवेश मिळवून ग्लोबल सिटीजन बनण्याची चांगली संधी असते बहुतेक करून इंटरनॅशनल ज्या कोणत्या युनिव्हर्सिटीज असतात त्या इंटरनॅशनल शाळांमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रमच स्वीकारतात कारण हा अभ्यासक्रम मुलांना जास्त एक्सपोजर आणि व्यावहारिक ज्ञान देतो पण हे जरी असलं तरी सगळ्यात मोठा विषय असतो तो, तो फीचा। चा फीज दोन ते लाखांचा आकडा सोयी सुविधा पण एक नंबर देतात तुम्हाला काय वाटतं पालकांनी मुलांना इंटरनॅशनल स्कूल मध्ये घालण्यामुळे खरंच काही फरक पडतो का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलपिडू चॅनल पाहत राहा